अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांग यांचं उपोषण सुरू आहे. उपोषणाला परवानगी नसतानाही जरांगे उपोषण करतायत. मनोज जरांगे चौथ्यांदा उपोषणाला बसलेले आहेत. आमच्या मागण्या पूर्ण करा एवढीच जरांगेंची अपेक्षा आहे. कारण नसताना उपोषणाला परवानगी नाकारली जाते असं जरांगे म्हणतात. कायदा सुव्यवस्था बिघडू नये ही गृहमंत्र्यांची जबाबदारी असते असं जरांगे यांचं वक्तव्य आहे. सरकारनं शिंदेसाहेबांनी गृहमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या स्वैऱ्यांची अध्यादेश काढलेला ती अधिसूचना तिची अंमलबजावणी तात्काळ लगेच करण्यात यावी यासाठी हे आमरण उपोषण सुरू आहे. त्यासाठी हे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. मराठा आणि कुणबी एकचे हा कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला आधाराची गरज लागते तर 57 लाख नोंदी सापडलेल्या आहेत. तोही कायदा तुम्ही पारित करू शकता. तुम्ही फडणवीस साहेबांनी आणि शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं केसेस वापस घेऊ. वापस न घेण्याऐवजी महाराष्ट्रातल्या लाखो मराठ्यांच्या पोरांवरती केसेस दाखल केल्या विनाकारण. एकाही मराठ्यांनी इकडं अंतरवालीकडे यायचं नाही. आपली उपजीविका ही शेतावर भागती. आपण त्याच्यावर वर्षभर जगतोय. आपल्या आधी पेरणी करायची सगळे कामं करायचे आणि मग इकडे यायचे. मी आहे इकडे. आता मराठी एक आहेत का नाहीत हे उभ्या जगानं बघितलं. त्याच्यामुळं काहीही गर्दी करायची गरज नाही. एकजूट दाखवायची गरज नाही. सगळ्याला आधी वाटत होतं मराठ्यांचं एकजुटीचं किंवा सभेचं रूपांतर मतात होणार नाही. त्याच्यामुळे ते झालेलं आहे. त्यामुळे इकडं आल्याने गर्दी एकजुटी असं थोडंची काही गरज नाही. कामं सोडून येऊ नका. मी एकटा पट्ट्या तुमचा मुलगा म्हणून इथं लढायला तयार. या सगळ्या संदर्भात अनिल देशमुख नेमका काय म्हणालेले आहेत पाहूया आपण. जरांगे पाटील उपोषण करणार मात्र त्यांच्या उपोषणाला परवानगी नाकारलेली आहे. असं आहे की त्यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली तरी पण जे उपोषण बसतं आहे कसं आहे त्यांच्यासुद्धा मागण्या ज्या आहेत त्या कमीत कमी सरकारने ऐकून त्याच्यावरती ज्या काही योग्य असतील त्याच्यावरती निर्णय घ्यायला पाहिजे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.